क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवूयात भाजक्या पोह्यांचा चिवडा. चला तर मग भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात. भाजके पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 400 ते 500 ग्रॅम भाजके पोहे. हे रेडीमेड मार्केटमध्ये मिळतात. भाजके पोहे आपण जेव्हा मार्केटमधून आणतो तेव्हा आपल्याला ते एकदा चाळून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा मार्केटमधून आल्यावर पोह्यांना थोडस मॉइश्चर असतं, थोडेसे मऊ पडलेले असतात, त्यामुळे आपल्याला हे उन्हात ठेवून घ्यायचे आहेत किंवा मग पातेल्यामध्ये थोडे थोडे स्लाइटली रोस्ट करून घ्यायचे आहेत, अगदी थोडेसे. कारण आपल्याला चिवडा बनवते वेळी हे जे पोहे आहेत ते असे कुरकुरीत पाहिजेत. त्यासाठी मी इथे 500 ग्रॅम घेतलेले आहेत. तुम्ही 400 ते 500 ग्रॅम घेऊ शकता. 6 टेबलस्पून पिठी साखर, 100 ग्रॅम सुक खोबरं असं स्लाइस करून घेतलंय, 200 ग्रॅम तेल, 100 ग्रॅम भाजकी डाळ, हिला पंढरपुरी डाळ असंही म्हटलं जातं, ही घेतली 100 ग्रॅम, 100 ग्रॅम शेंगदाणे. मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे 1 पिंच हिंग, 1 TSP चाट मसाला, 12 ते 15 इथे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 टेबलस्पून चिवडा मसाला. हा माझा होममेड चिवडा मसाला आहे. याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. 3 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 20 ते 25 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे, 1/2 TSP काळं मीठ, याला ब्लॅक सॉल्टही म्हटलं जातं, आणि 1 TSP हळद. चला तर मग चिवडा बनवायला सुरुवात करूया. इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. यात आपल्याला जे आपण तेल घेतलंय ते ऍड करायचं आहे. या कढईमध्ये मी 200 ग्रॅमचं तेल घेतलं होतं ते ऍड केलंय. यात आता आपल्याला तेल गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे. यात आपल्याला आता जे आपण शेंगदाणे घेतले होते ते फ्राय करून घ्यायचे. दोन मिनिटं झालेली आहे. शेंगदाणे आपले व्यवस्थित रोस्ट झालेले आहेत. याला जास्त काळपट करून करपवायचं नाहीये. असं बदामी रंगावर याला फ्राय करून घ्यायचं आहे. मी आता काढून घेते. शेंगदाणे मी काढून घेतले. याच तेलामध्ये आपल्याला जे आपण खोबरं घेतलं होतं 100 ग्रॅम स्लाइस करून तेही तळून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला लाईट ब्राऊन झाल्यावर काढून घ्यायचं आहे. हे लगेच काळपट होतं करपण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडस लाईट ब्राऊन झालं की आपण याला काढून घेऊयात. अगदी 1/2 मिनिटातच हे खोबरं फ्राय झालेलं आहे. याला मी काढून घेते. ही जी भाजकी डाळ आहे तीही आपल्याला या तेलामधून थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. ही ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे जस्ट त्याला 1/2 मिनिट याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे. डाळ मी 1/2 मिनिटभर थोडीशी फ्राय करून घेतली आहे. हिलाही आपण काढून घेऊयात. शेंगदाणे, खोबरं आणि डाळ मी फ्राय करून घेतले आहेत. याच तेलामध्ये आता आपल्याला जे आपण लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत. लसूण पाकळ्या ऍड केल्यावर 1/2 मिनिट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. लसूण पाकळ्या थोड्याशा रोस्ट झाल्यावर यात आता आपल्याला कढीपत्ता ऍड करायचा आहे. लसूण जेव्हा आपण तेलामध्ये ऍड करतो तेव्हा तुम्ही केअरफुल राहा, कारण बऱ्याच वेळा काय होतं लसूण तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही आधीच अलर्ट राहा. तेलामध्ये लसूण आणि कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद आहे. शेंगदाणे, डाळ आणि खोबरं फ्राय केल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली होती आणि त्यानंतर मी लसूण आणि कढीपत्ता ऍड करून फ्राय केलेला आहे त्याच तेलामध्ये. आता ही गॅसची फ्लेम बंद आहे आणि यामध्ये आता आपल्याला हिंग ऍड करायचा आहे. खूप गरम तेलामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे नाहीयेत, कारण मग मसाले करपण्याची शक्यता असते. यात आता मी हिंग ऍड केलाय. हिंग नंतर आपण जो चिवडा मसाला घेतला होता तोही मी यात ऍड करते. काश्मीरी लाल मिरची पावडर ती आपल्याला याच तेलामध्ये ऍड करायची आहे. चाट मसाला, हळद,
पिठी साखर, जो आपण ब्लॅक सॉल्ट घेतला होता काळं मीठ तेही आपल्याला यातच ऍड करायचं आहे, आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। यात आता आपल्याला आपण जे फ्राय करून घेतलेले शेंगदाणे, डाळ आणि खोबरं आहे तेही या मसाल्यामध्ये आता या कढईत मी ऍड करते, आणि हे सर्व मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते। गॅसची फ्लेम माझी बंद आहे। हे मिश्रण आता कोमट आहे। या स्टेजला आपल्याला हे आता जे आपण भाजके पोहे घेतलेले आहेत त्यात ऍड करायचं आहे। हे तयार मिश्रण मी आता या भाजके पोहे घेतलेले आहेत त्यामध्ये ऍड करते। हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे सर्व मिश्रण एका मोठ्या परातीमध्ये घेऊन किंवा मोठ्या भांड्यामध्ये घेऊन याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। हातानेही असं मिक्स केलं तरी चालेल। मी याला अशा पद्धतीने मिक्स करून घेते जेणेकरून सर्व मसाला व्यवस्थित सर्वत्र पोह्यांना लागेल। हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता चिवडा किती खमंगत जसा दिसतोय त्यापेक्षा खूप पटीने हा खायलाही भारी लागतोय। याला खूप छान टेक्स्चर आलाय आणि कलरही खूप छान आलाय। तुम्ही होममेड चिवडा मसाला वापरून हा चिवडा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। असा हा मस्त टेस्टी आणि झणझणीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा खाण्यासाठी रेडी आहे। हा टेस्टी आणि झणझणीत चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा। आणि अशाच तिखट आणि गोडगोड रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।